नमस्कार, कसे आहात? मी प्रियंका, प्रियाज कुकिंगमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आहे पाया सूप. थंडी चालू झालेली आहे आणि गरमागरम काहीतरी खावंसं वाटते, प्यावंसं वाटते आहे, त्यामुळे सूपची रेसिपी अपलोड करते आहे. गरमागरम पाया सूप खूप छान असं तयार झालेलं आहे. तेसुद्धा आपण मातीच्या भांड्यामध्ये, मातीच्या हंडीमध्ये बनवलं आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा रुचकर, चवीला आणि चवीला खूप सुंदर झालेला आहे. गरमागरम सूप आपलं रेडी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून काही तिथे मी सांगितलेलं आहे, मी कुकर न लावता मातीच्या भांड्यामध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे चवीला अप्रतिम लागेल. मातीचं भांडं नसेल तर कुकरमध्ये सुद्धा करू शकता, पण कुकरच्या शिट्ट्या न होऊ देता 45 ते आपल्याला जवळजवळ 60 मिनटं बारीक फ्लेमवर ठेवायचं आहे, त्यामुळेच ते रुचकर लागेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. वरून थोडी कोथिंबीर. आज आपण बनवणार आहोत पाया सूप. त्यासाठी मी 2 पायाचे असे मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत. पोळी तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने पाया सूप हे खूप हेल्दी सूप आहे. आपल्याला याला जे केस असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. थोडे थोडे केस लागलेले आहेत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ यात घालून घेऊयात. 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. आणि हातानेच असं सगळ्याला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याला हातानेच असं स्वच्छ करून घ्यायचं आहे की जेणेकरून जे बारीक केस लागले असतील ते सुद्धा निघून जातील. सगळ्याला आपल्याला असं कोट करून घ्यायचं आहे आणि हातानेच असं प्रेस करून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. याला आपण असं कोट करून 10 मिनटांसाठी झाकून ठेवूया, जेणेकरून परत रब करून परत आपल्याला जे राहिलेले असतील ते सुद्धा निघून जातील. अशा पद्धतीने दहा मिनटं व्यवस्थित पीठ लावून ठेवलं होतं, त्यानंतर असं हातानेच रब परत केलेलं आहे. आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात. 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता हे स्वच्छ दिसते आहे. याला जे बारीक केस लागलेले होते ते सुद्धा निघून गेलेले आहेत. आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. परत 2 ते 3 पाणी घालून परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर अशा पद्धतीने एक पण केस दिसत नाही आहे आता याला. सूप बनवण्याकरता मी इथे मातीची हंडी घेतलेली आहे. मातीचं हे भांडं आहे, त्यात आपण हे सूप तयार करून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे तेल घालते आहे. दोन ते तीन चमचे तेल पुरेसं आहे सूपसाठी. त्यानंतर आपण तेल तापू देऊयात. हे सूप खूप पौष्टिक मानलं जातं. पायामध्ये खूप भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असतं. तेल छान तापलं गेलं आहे. त्यानंतर 1 तेजपान, 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी वेलची आणि काळी मिरी हे मसाले आपण घालून घेऊयात. त्यानंतर 1 चिरलेला कांदा,
हा सुद्धा आपल्याला सूप मध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे। मातीच्या भांड्यात केल्यामुळे सूपला खूप छान चव येईल। थोडा वेळ जास्त लागतो कुकरपेक्षा, पण चवीला खूप उत्तम होईल। मातीचं भांडं नसेल तर कुकरमध्ये केलं तरी चालेल। एक मिरची मधनं करून घेतलेली आहे, त्यानंतर लसूण मी हाताने ठेचून घेतला होता, 8 ते 10 पाकळ्या आहेत, तो सुद्धा यात घालून घेऊयात। व्यवस्थित मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। लसूण कमी खात असाल तर कमी घातला तरी चालेल। लसूण, कांदा, खडे मसाले आणि मिरची छान परतल्या गेलेली आहे, सुगंध पण छान येतो आहे। त्यानंतर आपण 1 चमच हळद घालून घेऊयात। हळद परतल्यानंतर परत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर आणि इथे मी स्वच्छ करून घेतलेले पाय होते ते आपण यात घालून घेऊयात। आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। हळद घातल्यामुळे अँटीसेप्टिकचं काम करते। व्यवस्थित परतल्यानंतर यात पाणी घालून घेऊयात। 3 ते 4 मिनटं परतल्यानंतर पायाला व्यवस्थित मसाले लागले गेले आहेत, त्यानंतर आपण पाणी घालून घेऊयात। पाच ते सहा ग्लास पाणी पुरेसं आहे। परत मी 2 ग्लास पाणी घातलं होतं, त्यानंतर मीठ घालून घेऊयात चवीनुसार आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून 45 मिनटं आपल्याला कमी गॅसवर सूप होऊ द्यायचा आहे। गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे। 45 मिनटामध्ये व्यवस्थित सूप तयार होईल। गरम सूप रेडी आहे। आवडली ना रेसिपी? नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचं एक लाईक मला खूप मोटिवेट करून जातं, त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करत जा। थँक्यू।